या व्यासपीठावरील सर्व प्रमुख नेते, माझे सहकारी पदाधिकारी आणि या सभागृहात इतक्या मोठ्या संख्येनं जमलेले बंधू भगिनींनो, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे यांनी त्यांच्या भागामध्ये, म्हणजे का हा दक्षिण नागपूर दक्षिण, दोन चांगली कामं केली. आज सगळ्यात आधी म्हणजे त्यांनी मशाल पेटवली. संपूर्ण विदर्भात त्याच्यामुळे ज्या पेटलेल्या मशालीमुळे एक संदेश गेला की भविष्यात या महाराष्ट्राचं उपराजधानीमध्ये मशाल पेटेल आणि संपूर्ण विदर्भात या शिवसेनेच्या मशालीचा प्रकाशानं विदर्भ उजळून निघेल. अनेक वर्ष आपण प्रयत्न करतोय की धनुष्यबाणातून तिर्या नागपूरमध्ये सुटावा. आज आपल्याकडे धनुष्यबाण राहिलेला नाही, मशाल आली. कदाचित हा एक संकेत आहे की आता मशाल पेटणार आणि ती नागपूरमध्येच पेटणार. प्रमोद मानमोडे, आपण दुसरं काम जे चांगलं केलं की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं रोजगार देण्याचं काम आपण नागपूरमधल्या या तरुण मुलांना आपण करताय. नवीन पिढीला माहीत नसेल की शिवसेनेची स्थापना जी झाली मुंबईत, तेव्हा मुंबईतच शिवसेना होती 54 वर्षापूर्वी. त्या शिवसेनेच्या स्थापनेचा मूळ उद्देशच हा होता की भूमिपुत्रांना रोजगार मिळालाच पाहिजे आणि तुम्ही देणार नसाल तर मग शिवसेना आपला हिसका दाखवेल. मुंबई महाराष्ट्राची राजधानी होती, आजही आहे, आणि त्या राजधानीमध्ये मराठी मुलांना, मराठी भूमिपुत्रांना, महाराष्ट्रीयन आपल्या लोकांना रोजगार न मिळता इतरांना रोजगार मिळायचा. मराठी माणसाची हेटाळ लावायची. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली आणि त्यांनी अखंड जर काम कोणतं केलं असेल, राजकारण नंतर करत गेले, पण एक अखंड काम जर त्यांनी कोणतं केलं असेल बाळासाहेबांनी, तर मुंबईसह महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार देण्याचं, पोटाला लावण्याचं. आणि तो रोजगार देताना त्यांनी जात धर्म पंथ पाहिला नाही. जो महाराष्ट्राचा, जो या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला, जो जय महाराष्ट्र म्हणतो, त्याचा या महाराष्ट्रातल्या रोजगारावर पहिला हक्क आहे. आणि अशा प्रकारचं काम नागपुरामध्ये आज मला प्रथम होताना दिसत आहे. मला आश्चर्य वाटलं या राज्यामध्ये किती बेरोजगारी आहे, संपूर्ण राज्यामध्ये किती बेरोजगारी आहे हे मला एका विधानसभा मतदारसंघामध्ये मानमोडे आपण जो रोजगार मिळावा आज घेतला, हजारो मुलं तिकडे रांगेत उभी आहे. विविध कंपन्यांनी इथे आपली लहानशी कार्यालयं थाटलेली आहे, तिथे मुलाखती सुरू आहे आणि त्या रांगेमध्ये सगळे सुशिक्षित पदवीधर शिकलेली मुलं आपल्या हातामध्ये पदव्यांची भेंडुळे घेऊन उभी आहेत.
हे आपल्या आजच्या महाराष्ट्राचं चित्र आहे. हे दुर्दैव, हे टाळ्या वाजवण्यासारखं हे नाही आहे. आपल्याला वाईट वाटलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र कधी काळी संपूर्ण देशाचं पोट भरत होता, संपूर्ण देशात कोणी महाराष्ट्रात यावं, मुंबईत यावं, पुण्यात यावं, नागपूरला यावं, तो कधी उपाशी गेला नाही. त्याला रोजगार हा मिळतच होता, मिळतच राहिला. पण गेल्या काही वर्षापासून मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, इकडला उद्योग, इकडला रोजगार हा महाराष्ट्राच्या बाहेर खेचून नेला जातो, बाजूच्या गुजरातच्या राज्यात नेला जातो. गेल्या 10 वर्षामध्ये किमान 12 ते 15 प्रकल्प महत्वाचे हे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले. अनेक मोठी मोठी शासकीय कार्यालय एअर इंडियापासून LIC पर्यंत, अनेक सार्वजनिक उपक्रमाची कार्यालय, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार होता. त्याची सगळी मुख्यालयं महाराष्ट्रातली बंद केली आणि ती महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याचं पाप सध्याच्या राज्यकर्त्यांनी केलं. आणि दुर्दैव असं आहे की त्याविरुद्ध कोणी आवाज उठवला, त्याविरुद्ध कोणी बोललं, तर तो गुन्हेगार ठरवला जातो. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली तेव्हा त्यांचं एक महत्त्वाचं वाक्य होतं, राजकारण होतच राहतं पण त्या राजकारणामध्ये समाजकारण नसेल तर त्या राजकारणाला काही अर्थ नाही. म्हणून शिवसेनेनं आजही 80% समाजकारण, 20% राजकारण हे धोरण कायम ठेवलं. आणि आज प्रमोद मानमोडे आपण केलेलं काम हे 80% समाजकारणामधलं आहे. आणि शिवसेनेवर जी संकट आली आणि त्यातून शिवसेना उभी राहिली, वाचली, त्याचं कारण आपण केलेलं 80% समाजकारण. तुम्ही आमच्याकडनं राजकारण हिरावून घेऊ शकता पण आम्ही केलेलं समाजकारण तुम्हाला आमच्याकडनं खेचून घेता येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याकडून आपला पक्ष गेला, आपलं चिन्ह गेलं, आमचे आमदार फोडले, आमचे खासदार फोडले, पण आम्ही जे 54 वर्षामध्ये लाखो तरुणांना रोजगार दिला, लाखो कुटुंबाच्या चुली पेटवल्या, ते काम तुम्हाला आमच्याकडनं कधी हिरावून घेता येणार नाही. आणि तो समाज आजही आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे म्हणून शिवसेना आज उभी आहे. मी आता पाहिलं ज्या पद्धतीनं, मी मगाशी नागपुरातून येताना कुठल्या तरी एका मला वाटतं कोचिंग क्लासचं होर्डिंग पाहिलं, डिग्री तर मिळाली पण नोकरी मिळाली काय, असं मगाशी मी कुठेतरी वाचलं आणि मला या रोजगार मेळाव्याची आठवण झाली. मी त्याच रोजगार मेळाव्याला जातो. डिग्री मिळाली, डिग्री आपल्याकडे आहेतच पण डिग्री मिळाली तरी नोकरी मिळाली काय, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न समाजातल्या सगळ्या वर्गामध्ये आहे. मोठ्या मोठ्या डिग्री आहे, डिग्री न मिळता नोकरी देणारा एकच व्यवसाय आहे तो म्हणजे राजकारण. जिथे आम्ही आहोत आमच्याकडे कोणती डिग्री नाही, पदवी नाही, शिक्षण नाही, जो फार अनुभव आम्ही घेतला त्यातून आम्ही राजकारणात उभे राहिलो. आमचे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत, त्यांच्याकडे डिग्री आहे आणि नाही दोन्ही. जी डिग्री आहे असं म्हणतात ती खरोखर डिग्री आहे का याच्यावर आता खोटी डिग्री आहे. मी खासदार म्हणून बोलू शकत नाही, तुम्ही बोलताय. त्याच्यावर पार्लियामेंटला चर्चा झाली की आमच्या प्रधानमंत्र्यांची डिग्री ही खरी आहे की खोटी आहे, पण प्रधानमंत्र्याकडे डिग्री नाही पण त्यांना देशातली सर्वोच्च नोकरी मिळाली आहे प्रधानमंत्री पदाची. आमच्या गृहमंत्र्याकडे कोणती डिग्री नाही,
पण त्याला देशातली दुसऱ्या क्रमांकाची नोकरी मिळालेली आहे गृहमंत्रीपदाची. हे जे चाललंय आपल्या देशामध्ये, पण या देशामधल्या बेरोजगारांची संख्या जी दिवसेंदिवस वाढते आहे त्याच्यावरती कोणाकडे उपाय नाही. काही वर्षापूर्वी याच नागपूरमध्ये शिवसेनेनं बेरोजगारांचा मोर्चा काढला होता, तेव्हा 27 लाख बेरोजगार होते महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये बेरोजगारांची संख्या 35 वर्षापूर्वी साधारण 5.5 कोटी होती. मोदींचं सरकार सत्तेवर येण्याआधी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक वर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ. 2 कोटी म्हणजे आतापर्यंत आपल्याला या देशामध्ये 20 कोटी लोकांना रोजगार मिळायला हवा होता, पण महाराष्ट्रावर देशावर अनेक संकट आली. करोना काळात लोकांच्या नोकऱ्या गेल्या, नोटबंदीच्या काळात त्या संकटात लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तरीही आपण या राज्यामध्ये ठामपणे उभे आहोत. हा महाराष्ट्र लढणार आहे, हा महाराष्ट्र संघर्ष करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा आपण घेतो, या दोन्ही नेत्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी हे जनतेला सांगितलं की सैन्यालाही पोट असतं आणि सैन्य पोटावर चालतं, म्हणून त्यांना सगळ्यात आधी त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे, रोजगार दिला पाहिजे, त्यांचं घर चाललं पाहिजे. आणि फक्त नोकरी करून घर चालतं का? नाही. आम्ही तर वारंवार सांगतो की मराठी माणसानं उद्योगात आलं पाहिजे. आज देशातल्या 10 उद्योगपतींची नावं घ्या, त्यात आपल्याला कुठे मराठी माणूस दिसतो का? नाही दिसत. एक तर आपले पाय आपलेच लोक खेचतात, आपण दुसऱ्यांच्या हमाल्या आणि चाकड्या करतो. उद्योगात आलं पाहिजे यासाठी शिवसेनेनं अथक परिश्रम केले, अनेक प्रयत्न केले. पण प्रमोद मानमोडे ह्यांना मी यासाठी मानतो की त्यांनी स्वतःचा एक बलदंड उद्योग उभा केला कष्टातून, संघर्षातून, आणि आज ते 5 ते 6 हजार लोकांना नोकऱ्या देत आहेत, रोजगार देत आहेत. आपण नोकऱ्या देणारे व्हायला पाहिजे, नोकऱ्या करणारे नव्हे, आपण नोकऱ्या देणारे व्हायला पाहिजे. ज्या दिवशी या महाराष्ट्रातली मराठी जनता, मराठी उद्योजक नोकऱ्या देणारा होईल, तेव्हा हा महाराष्ट्र अधिक प्रगतीपथावर जाईल. विदर्भ, नागपूर, आपण नेहमी म्हणतो विदर्भ मागासलेला, अजिबात मागासलेला नाही. विदर्भासारखी संपत्ती, नैसर्गिक संपत्ती, बुद्धिमत्ता, श्रम करण्याची ताकद ही जेवढी नागपूर सह विदर्भात आहे तेवढ्या मला महाराष्ट्रात इतरत्र कधीच दिसली नाही. हा भाग कायम संघर्ष करत राहिला, पण सुदैवानं म्हणा दुर्दैवानं म्हणा, इकडले अनेक नेते महाराष्ट्राचे राज्यकर्ते झाले. नुसतं बोट दाखवतात, मुंबईचा या नेत्यानं ते केलं, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी ते केलं, यशवंतराव चव्हाणांनी अमुक अमुक केलं. या सगळे संधी विदर्भातल्या आमच्या नेत्यांनाही उपलब्ध झाल्या होत्या, झालेल्या आहेत. आताही या राज्याची सत्ता ही विदर्भाच्याच हातात आहे. आमचे नितीन गडकरी यांनी देशभरात रस्ते केले, पूल बांधले. देवेंद्र फडणवीस गेले अनेक वर्ष सत्तेमध्ये आहेत, अनेक महत्वाची खाती या राज्याची विदर्भात आहेत. गेल्या 70 वर्षामध्ये विदर्भाकडे अनेकदा मुख्यमंत्रीपद आलं, केंद्रात मंत्रीपद आली. म्हणजे विदर्भ उपेक्षित राहिला अख्या विदर्भाला. विदर्भातलं नेतृत्व ज्यांच्याकडनं ही अपेक्षा करत होतो की त्यांनी पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, त्यांच्या तोडीचं नेतृत्व उभं करून विकासाची गंगा आपल्याकडे आणायला पाहिजे,
ती आणण्यामध्ये इकडलं नेतृत्व असफल झालेलं आहे. आज संपूर्ण विदर्भात रस्त्याचं जाळं हे नितीन गडकरींमुळे उभं राहिलं आहे आणि त्याबद्दल त्याचं कौतुक आम्ही नेहमी करतो. आज संपूर्ण देश नागपूरशी विदर्भाशी जोडला गेला, मग त्याच रस्त्यावरून या विदर्भात उद्योग आला तर नोकऱ्या मिळतील. मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये आय टी पार्क उभी राहिली आणि हजारो लोकांना नोकऱ्या प्राप्त झाल्या. आपण जर बँगलोरसारख्या भागात गेलो, हैदराबादला गेलो, तर तिकडल्या आय टी कंपन्यांमध्ये विदर्भातले अनेक तरुण आम्हाला भेटतात. पण अशा प्रकारची भव्य आय टी पार्क ही नागपूर शहरामध्ये अमरावतीमध्ये उभी राहिली असती तर मला असं वाटतं की या इकडल्या तरुणाला बाहेर जावं लागलं नसतं आणि या भागाचा विकास झपाट्याने झाला असता. आज तो होताना दिसतोय पण गती कमी आहे. किंबहुना विदर्भच नाही तर महाराष्ट्राच्या गतीला आज खोडा पडलेला आहे. हे चित्र बदलायचं असेल आपल्याला भविष्यात तरी राज्य बदलावं लागेल. या राज्यात जी लढाई सुरू केलेली आहे आम्ही परिवर्तनाची, ती दिशा लोकसभा निवडणुकीने स्पष्ट झाली. विदर्भाने एक वेगळा निकाल दिला, महाराष्ट्राने एक निकाल दिला आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत होतं की आपला पराभव कोणी करू शकणार नाही. मी अजिंक्य आहे, मी देवाचा अवतार आहे, मी विष्णूचा 13वा अवतार आहे, माझा जन्म हा नेहमीच्या पद्धतीनं झाला नाही, मी नॉन बायोलॉजिकल पद्धतीनं जन्माला आलो, म्हणजे आकाशातून पडलो. हे त्यांचं वक्तव्य, हे त्यांचं स्वप्न, हे किती खोटं होतं हे जनतेने दाखवून दिलं. तुमचे पाय मातीचे आहात, तुम्ही आमच्यासारखे सामान्य आहात आणि आम्ही तुमचा पराभव करू शकतो हे या महाराष्ट्राच्या, उत्तर प्रदेशच्या जनतेने दाखवून दिलं आणि त्यांचं बहुमत आपण कमी केलं. जर हे बहुमत आपण त्यांचं कमी केलं नसतं, या देशाचं संविधान ते बदलायला निघाले होते. या देशाचं संविधान पूर्णपणे बदलून या देशाची सत्ता काबीज करायची आणि रशियाच्या पुतीनप्रमाणे तो हयात सत्तेवर बसायचं, निवडणुका घ्यायच्या नाहीत, संसदेची मालकी आपल्याकडे ठेवायची, न्यायालयाची मालकी आपल्या हातात ठेवायची, अशा पद्धतीचं राजकारण त्यांना करायचं होतं. पण या देशाचा जनता सुजाण आहे, त्यांनी मोदींचं बहुमत कमी केलं आणि मोदीनं अल्पमतात आणलं आणि दोन कुबड्यांवर त्यांना स्वतःचं राज्य आज करावं लागत आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा फार मोठा आहे. विदर्भामध्ये एकाच दुसरी जागा सोडली तर बहुतेक जागांवरती महाविकास आघाडीचा विजय झाला. याचा अर्थ विदर्भाची जनता ही अत्यंत शहाणी आहे. नागपुरामध्ये आमचे गडकरी साहेब थोडक्यात वाचले, बचावले, कारण थोडं गडकरींवर लोकांचं प्रेम आहे व्यक्तिगत. त्यांचा पक्ष पराभूत झाला पण गडकरी जिंकले एवढंच मी म्हणेन. या संपूर्ण नागपूरच्या जनतेचा जेव्हा आम्ही कौल घेतो, चर्चा करतो, तेव्हा त्यांच्या मनामध्ये असं आहे की पुन्हा एकदा या राज्याचे सूत्र शिवसेनेकडे जायला पाहिजे, पुन्हा एकदा त्यांना माननीय उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर पाहायचं आहे. अर्थात हा निर्णय महाविकास आघाडीचा असला तरी लोकांच्या मनातला विचार मी सांगतो आणि ते जर व्हायचं असेल तर विदर्भातून आपल्याला शिवसेनेचे आमदार निवडून आणावे लागतील. नागपुरातून आपल्याला शिवसेनेचा आमदार यावेळेला निवडून आणावाच लागेल. नागपुरात मशाल आपल्याला एखाद्या मतदारसंघामध्ये पेटवावीच लागेल आणि त्यासाठी रमेश पवारजी मान हलवताय. तुमच्यासारखे असंख्य शिवसैनिक जे काम करतायत आणि तुम्ही त्यांचे प्रतिनिधी आहात सगळ्यांचे, या सर्व शिवसैनिकांनी एका जिद्दीनं
नागपूरच्या घराघरात पोचलं पाहिजे, आपली मशाल पोचवायला पाहिजे. आणि जे चोरांचं राज्य आहे महाराष्ट्रावर आहे, ज्याने बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली, शिवसेना फोडणं यासारखं पाप दुसरं नाही. जी शिवसेना या महाराष्ट्रामध्ये मराठी स्वाभिमानासाठी निर्माण झाली, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी निर्माण झाली, ती शिवसेना गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी पैशाच्या ताकदीवर फोडली. जे बेईमान झाले त्यांना घरी बसवायला हवं. शरद पवार यांचा पक्ष, शिवसेनेबरोबर शरद पवारांचा पक्ष, शरद पवार हयात आहेत, आपल्या समोर आहेत. आणि निवडणूक आयोगामध्ये मी त्यांच्याबरोबर सुनावणीला गेलो, पक्षाचा संस्थापक समोर बसलेला आहे ज्याने पक्ष स्थापन केला. आणि निवडणूक आयोग निर्णय देतोय शरद पवारांचा पक्ष नाही, हा पक्ष त्यांचा आहे. शरद पवार समोर बसले, ज्याने पक्ष स्थापन केला, ज्याने पक्ष घडवला, ज्याने लोकांना निवडून आणलं, आणि निवडणूक आयोगासमोर ते बसले आहेत, सुनावणी सुरू आहे. आणि निवडणूक आयोग निर्लज्जपणे सांगतो आहे हा पक्ष तुमचा नाही, हा पक्ष त्या चोरांचा आहे. अशा प्रकारे चोरांचं राज्य वरपासून खालपर्यंत चाललेलं आहे. त्याची सुरुवात आपल्याला आता महाराष्ट्रात बदलायची करावी लागेल. आणि ही नवीन पिढी जी बेरोजगार हातामध्ये पदव्यांची भेंडोळी घेऊन उभी आहे, त्यांच्या मनामधला अंगार सुद्धा जो आहे तो सुद्धा आपल्याला, त्यांची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आम्ही त्यांचे सगळे सहकारी, आमच्यावरती अनेक संकट आली, मला ते तुरुंगात टाकले. मला एक दिवस ईडीचे लोक आले घेऊन गेले, मन बिलो कर लो बन, हम पार्टी नाही छोडेंगे, काही करा पक्ष नाही सोडणार म्हटलं. मेलो तरी चालेल, ज्यांना जायचं आहे ते गेले, पण आपण सगळे इथे जमलेले असे असंख्य हजारो लोक आहेत जे आजही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर एका निष्ठेने काम करतात, श्रद्धा ठेवतात, आणि तीच खरी ताकद आहे. प्रमोद मानमोडीजी, ज्या प्रकारचं काम शिवसेनेला अपेक्षित आहे ते मला आज नागपुरात दिसत आहे. आपण जिल्हा प्रमुख आहात, संपूर्ण नागपुरात अशा प्रकारचं काम होणं गरजेचं आहे. जर आपला पक्षाचा विचार वाढवायचा असेल तर आपल्याला नवीन कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागेल. हा फक्त बेरोजगारांच्या रांगा आपल्याला उभं करून चालणार नाही, त्यांच्या हाताला काम द्यावं लागेल. हाच बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता. आणि मग त्यातून जे तरुण निर्माण होतील, घडतील, ते आपले शिवसैनिक असतील, जे आम्ही सगळे त्यातून निर्माण झालो. नंतर नुसत्या घोषणा द्यायच्या आगे बढो, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, वाघ उपाशी असतो, किती दिवस घोषणा देणार, किती दिवस गर्जना करणार, किती दिवस डरकाळा फोडणार. मग हे शिंदे मिंदे सारखे वाघाची मांजरं होतात आणि निघून जातात. आपल्याला तशी पिढी आता घडवायची नाही, आपल्याला मजबूत पिढी घडवायची आहे. आणि महाराष्ट्राचं राज्य आपल्याला आणायचं आहे. आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र हा गुणवंतांचा प्रदेश आहे आणि विदर्भात तर नेहमीच गुणवंतांना स्थान मिळालेलं आहे. साहित्य असेल, कला असेल, शिक्षण असेल, हे सगळे आपले लोक आहेत. आज खूप मोठा कार्यक्रम आपण केलात आणि शिवसेना इथे जिवंत आहे, काम करते, हे आपण दाखवून दिलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.